1.5 लिटरची एक बाटली घेऊन त्या बाटलीला वरचा जो हा भाग आहे हा भाग हा इथून कट करायचा असा. कट करायच्या नंतर मग ह्याला असं उलट टाकून ठेवून द्यायचं असं, आणि ह्याला एक ग्राफ पेपर चिटकवायचा आहे. हा सेंटीमीटर आणि मिलीमीटरचा ग्राफ पेपर आहे, आणि पावसाचं पाणी त्यात पडल्याच्या नंतर आता ही जी लेवल आहे खालची, इथपर्यंत पाणी आपल्याला नेहमी भरून ठेवावं लागणार आहे इथपर्यंत, कारण इथून सुरू झालेला ग्राफ आपला. आणि मग जी किती मिलीमीटर पाऊस पडलेला आहे ह्याची नोंद दररोजच्या दररोज करता येते आपल्याला. तुम्ही वापरलेत कधी? हा मी आज 6 वर्षापासून वापरतोय मी. पण आता हेच बरोबर आहे आपल्याला काही हे जवळपास, म्हणजे कसं आहे की अॅक्युरेसी तेवढीच यायला लागली. आमच्या बाजूच्या गावामध्ये एक शासनाकडून बसवलेलं पर्जन्य मापक आहे, आणि त्याचे आणि ह्याचे रिझल्ट जवळपास सारखेच आहे. 1 मिलीमीटरचा 1.5 मिलीमीटरचा फरक येऊ शकतो. आणि मग पाऊस पडल्यानंतर मग काय होते, रिकामा करायचं? दररोजच्या दररोज सकाळी माझं 7:30 रिडिंग घेतो मी दररोज सकाळी, म्हणजे पाणी पडलेलं आहे तेवढं, जेवढं पाणी आणि मग परत तेवढं त्या लेवलला आणून जास्ती जर का पाणी पडलं असतं तरी टाकून द्यायचं वरचं पाणी. कुठे? समजा पाऊस पडलेला असला आणि समजा 2 सेंटीमीटर पर्यंत पाणी असलेलं त्यात साठलेलं, तर मग ते उरलेलं पाणी काढून टाकून द्यायचं आणि ते खालच्या लेवलला ते ठेवून द्यायचं. त्या तुम्ही मग दाखवलेल्या, अच्छा त्या लेवलला पर्यंत पाणी आणून ठेवून द्यायचं परत. बरोबर. 1 मिनिट. नाही जर आपल्याला पूर्ण अशी प्लेन जर हे जर मिळाली आपल्याला बाटली तर अजून चांगली याच्यापेक्षा. अच्छा, मी जर आपल्या 1.5 लिटरची का बाटली घेतली आहे, 1.5 लिटरची खास? त्यांनी एक विजय केडिया म्हणून एक पर्यावरण तज्ज्ञ आहेत लातूरला, त्यांनी एक हे संशोधित केलेलं आहे. त्या 1.5 लिटर मध्ये जेवढं काय म्हणजे पाणी बसतंय या फनेल मधून आणि ह्याचं जे व्हॉल्यूम वगैरे आहे त्यांनी ते कॅल्क्युलेशन करून हे यंत्र बनवलेलं आहे. अच्छा, विजय केडिया. अच्छा, विजय केडिया. बरोबर, ठीक आहे. मग अगदी स्वस्त आहे बनवायला, काहीच त्याला खर्च नाही, काही नाही, फुकट पडल्यासारखं आहे. फक्त तो ग्राफ पेपर लावला की झाला. बस बस. बरं, चांगली गोष्ट आहे. पण गावाकडे बसवलं पाहिजे आपण. ठीक आहे, थँक्यू.